मुंबई गोवा महामार्गावर अपघात झालाय. माणगाव नजीक ढालगर फाटा येथे कंटेनरची प्रवासी बसला धडक बसली आहे. या अपघातात 30 प्रवासी जखमी झाले, त्यापैकी 7 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर प्रवाशांना अधिक उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आलंय, तर उर्वरित जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईकडून दापोलीच्या दिशेने 2 टेम्पो ट्रॅव्हलर बसने प्रवासी घेऊन निघाल्या होत्या, त्यावेळी समोरून येणाऱ्या कंटेनर चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटून या प्रवासी गाड्यांना त्याने धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनं पलटी झाली असून त्यांचं मोठं नुकसान झालं.